ओम श्रीराम अंबज्ञा माझं नाव उज्ज्वला महादेव तोडकर मी अंगणवाडी सेविका आहे माझं गाव येलूर आहे मी येलूर उपासना केंद्रामधून जॉईन झाली आहे तर आमच्या मी अंगणवाडी सेविका आहे आणि मी अंगणवाडी ट्रेनिंगसाठी मी सांगलीला अंगणवाडी केच्या ट्रेनिंग सेंटरवर होते आणि आम्हाला तिथं अंगणवाडी के से ट्रेनिंग सेंटरला एक मॅडम आहेत अशा त्या मॅडम त्या मला काय करायच्या तिथं ट्रेनिंग सेंटरमधनं त्या घेऊन जायच्या त्यांच्याबरोबर मी आपलं जायचं काहीतरी आपलं टाईमपास म्हणून बसायचं त्यांच्याबरोबर मागायचं ते आपल्या वा ते बापूंची उपासना वगैरे करायच्या सगळं करायच्या पण मला त्याच्या काही एवढी गोडी निर्माण झाली नाही पण त्यातून पण म्हणजे बापू मनात दिसायचे सारखे की मला मॅडमने तिथंपर्यंत नेलं आणि मला बापूंची ओढ निर्माण झाली आहे एकटे मी असं बापूंच्याकडे सारखी प्रार्थना मनात बापू होते पण समोर येत नव्हते मग पुन्हा नंतर ते एक दिवस असं झालं की माझ्या मोठ्या मुलाला झालं आहे पॅरलिसिस पेरलिसे झाल्यानंतर माझ्या मी अंगणवाडीच्या भागातच माझ्या उपासना केंद्र चालू झालं होतं आणि त्या मॅडमनी मला तिकडून ते फोटो पाठवले उपासना केंद्र तुमच्या येलोरमध्ये चालू झाले आणि तुम्ही तिला जॉईन व्हा शेवटी मुलाला पॅरेलिसिस झालेला शेजारच्या बायका म्हणजे शाळे शेजारच्या बायका मला म्हणायच्या अहो मॅडम तुम्ही या की बापूंच्याकडे एकदा घेऊन या मुलाला तुमच्या तुम्ही स्वतःसाठी तुमच्या मुलाचा आमच्यासाठी या तुमच्या बापूंच्यावर विश्वास आहे ना तर आहे पण माझ्या मुलासनी पटत नाही मी कसं येऊ म्हणायचं तरी पण काही नाही तुम्ही चोरून यामध्ये पुन्हा नंतर मी दोन दिवस मी दोन वेळेला दोन शनिवारी उपासनेला आले पण चोरून आली तिसऱ्या शनिवारी मुलाला स्वतःला जरा काहीतरी असं म्हणजे त्यातनं जाणवलं की बाबा माझ्यात फरक पडायला लागला आणि फरक पडायला लागलाय म्हटल्यानंतर त्याला म्हटलं तुला चांगलं वाटतंय ना उदीचा परिणाम आहे ना मग ते उदीनं तुला बरं वाटतंय तर तुला शनिवारी तिथं पण द्यायला काय होतंय बाबा मग ते मुलगा माझ्याबरोबर आला त्याला त्याची ओढ निर्माण झाली चार पाच उपासना होईपर्यंत म्हणजे चार पाच आठवडे होईपर्यंत मुलामध्ये माझ्या जवळजवळ पन्नास टक्के फरक पडला की त्याला चालता येत नव्हतं पूर्ण ब जागेवर होता तो बोलायला व्यवस्थित येत नव्हतं किंवा असं हात हालत नव्हता डोळा असं हे तोंडवाकडं होतं डोळा एक बंद होता पण त्या पाच आठवड्यातच त्याला बापूंचा चांगलाच अनुभव आला तसा मुलं पण माझी बापूंच्या ह्याच्यात लागली आणि एकदमच सगळं घर माझं बापू परिवारच बनला ते झालं त्या मुलाचं परत एक दिवस असं झालं की बापूंचं आमच्या गावात पा हे होतं पालखी सोहळा होता, होता। आदल्या दिवशी बापूंचा पालखी सोहळा झाला आणि दुसऱ्या दिवशी आमच्या माझी शाळा तपासायला आयुक्तालयाची टीम आली होती की माझ्या शाळेत रेकॉर्ड अपूर्ण राहिलं आहे किंवा काय झालं बघितलंच नाही मी आणि डायरेक्ट की त्या दिवशी दिवसभर आम्ही बापूंच्या ह्याच्यातनं नाचलेलं केलेलं पालखी सोहळ्यात आपण आनंद उपभोगलेला त्यामुळे माझे पाय दुखत होते आणि पाय दुखतायत म्हणून मी आपले बसले माझ्या शाळे शेजारची एक बाई आली आहे मॅडम तुमचे पाय दुखतायत काय म्हणून ती बाई माझे पाय दाबत बसले तोपर्यंत आयुक्तालय याची टीम आली मग त्यांनी माझं रेकॉर्ड बघितलं तर पूर्ण रेकॉर्ड कवर होतं माझं आणि त्यांनी माझी मुलं शाळेतली बाहेर गेलेली होती सगळी घरी सोडलेली मुलं आपल्या शाळेत कुणीतरी आले म्हणून परत आले आणि त्यांनी मुलांना जे विचारल ती बापूनी त्या मुलांच्या तोंडात की बापूच बसले जे काही ते लोकं विचारतील ती मुलं बोलायला लागली आणि त्यांना म्हणेल की तुम्ही एवढं तुमचं तब्येत बरी नाही तुम्ही एवढं कसं मुलं ट्रेन केली म्हणजे तेव्हा त्यांनी आमच्या अंगणवाडीला ए प्लस शेरा दिला रेकॉर्डचा डिग समोर असताना त्यांनी एक ही रेकॉर्ड बघितलं नाही ती नाहीच पण न रेकॉर्ड बघता सुद्धा बापू त्यांच्या मुखात शिरले आणि बापूने ते करून घेतलं आणि तिथं माझा बापू माझा एकच विश्वास माझा बापू एवढंच झालं ते झाले पहिला दुसरा अनुभव झाला तिसरा अनुभव आम्ही सगळी लोक ह्याला निघालेलो आंबपवाडीला पालखी सोहळा होता आम्ही सगळेजण पालखी सोहळ्याला जायचं जा। माझा हा मुलगा आष्टा नडांगे कॉलेजला जॉब करत होता हा सकाळी गेला गाडी लावली बाहेर मित्राला गाडी दिली आहे ना मित्राला गाडी दिली असताना तो मित्र गाडी घेऊन गेला त्यानं गाडी याला मागं आणूनच दिली नाही आणि ह्याला फक्त गाडीची चावी आणून दिली हा कामावरनं सुटल्यानंतर गाडीजवळ गेलं गाडी नाही फोन केला घरी येणं भावाला दादा माझी गाडी चोरीला गेली कष्ट करून मुलांनी गाडी घेतली होती माझ्या त्यांना वाईट वाटलं की आम्ही लोकाचं रो हे करून कर्जानं गाडी घेतली नाही मित्राला गाडी देऊन गायब झाली ह्यानं केला फोन तो म्हणला तू जाऊ नकोस पाठीमागं ये पहिली म्हणला का रे अरे अगं म्हणलं आपली गाडी चोरीला गेली कशाला तू निघालीस तिकडं ग गुरुवर विश्वास ठेव हो, बापूवर विश्वास ठेव हो, बापू खरं आहेत आणि गाडी आपली कुठं जाणार नाही आपल्याला गाडी आणून देणार आणि त्याच वेळेला मी हितच मी की त्या बापूंच्या पादुक्यावर माझं असं डोकं होतं आणि तोपर्यंत घरातनं फोन आला होता आणि मी बापू ना म्हटलं बापू जर तुम्हाला असं वाटतंय ना की तुमचं खरोखर जर माणसात तुमचा विश्वास उठेल की जर मी तुमच्या पादुका पूजनला किंवा तुमच्या पालखी सोहळ्याला निघाली आहे आणि तुमचं पाठीमागं माझं असं होतं आहे की मी पुढं जातो आहे पाठीमागं माझ्या घरात एवढी मोठी जर घटना घडल तर लोकं तुमचा विश्वास ठेवतील का आणि मी परत गाडीत बसलेली मी परत निघून गेले घरी आणि परत हा मुलगा आला ज्या माणसानं गाडी निघतो ह्याच्याबरोबर आला आहे पोलिसांना पोलीस तक्रार घ्यायला तयार होत नाहीत किंवा इतर कुणाला गाडी कुठं सापडत नव्हती काही नव्हतं हे पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी तक्रार घेणार माग आमच्यात हे काय म्हणले तुम्ही लिहून ठेवा उद्या हे करा म्हणून तोपर्यंत काय झालं पोलिसांना अचानक कोणाचा तरी फोन आला की असं अमुक अमुक ठिकाणी तुमची एक कुठल्याची तर गाडी आहे आणि तेच दुपारपासनं इथं बेवारस गाडी आहे आणि तुम्ही येऊन बघा हे गाडी कुणाची आहे म्हणून मग पोलिसांनी लगेच यांना घेतलं बरोबर पोलिस तिथे गेले तिथं पोलीस गेल्यानंतर बघताय तर आमचीच गाडी गाडी आमची दिसल्यानंतर जी आमची बापू बघतं गेलेली होती गाडी गाडी शोधाय आणि का ते लागले आनंदानं नाचायला काकी आपले बापू आहेत मॅडम आपले बापू आहेत आपल्या बापूने गाडी परत आणली मग पुन्हा ही लोकं पुढे गेलेली होती पालखी सोळ्याला यांना मी फोन करून सांगितला आणि तिथं बापूंचा जल्लोष की म्हणून एकच विश्वास असावा पुरता करता धरता गुरु आणि तो फक्त माझा बापू प्रत्येक ठिकाणी बापूने मला प्रत्येक गोष्टीत बापू आहेत म्हणून मी आज आहे मग माझा बापू एवढा माझ्यासाठी जर हे करतोय तर मला त्या बापूला विसरून मला कसं चालेल मला स्वप्नात ध्यानात म्हणा स्वप्नात मी असंच पावला पावलाला माझा बापू मला आठव हरे ओम श्रीराम अंबद